विघ्नहर्ता गणरायाचं शनिवारी सर्वत्र आगमन झालं. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यंदा कोरोनाचं सावट हे गणेशोत्सवावर आहे, त्यामुळे विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता पनवेल महापालिकेच्या भाजप प्रभाग क्रमांक 19 आणि मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने गणपती विसर्जनासाठी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात विविध उपाययोजना केल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात लाडक्या गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाले. दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात भाजप प्रभाग क्रमांक 19 वतीने पिंपांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना गणरायाचे विसर्जन करण्यासाठी कोणतीही समस्या उद्भवली नाही. यावेळी युवा नेते पवन सोनी, आदित्य देशमुख, जयदीप पाटील, स्वरूप वाणी, रवी सोळंकी, परेश म्हात्रे उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती सभागृह नेते परेश ठाकूर आणि सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी मल्लार टीव्हीला दिली आहे. हाऊसिंग सोसायटी आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 यांच्या संयुक्त विद्यमाने मिडल क्लास सोसायटीच्या या ग्राउंडवरती गणेश घरगुती विसर्जनाच्या इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व जबाबदारी सोसायटी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सुमित झुंजारराव, संदीप पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांनी इथे घेतलेली आहे. त्यांनी भरपूर चांगलं कष्ट घेऊन या इथे सर्व गणेश विसर्जनाची इथं व्यवस्था केली आहे. या इथे पिंप ठेवण्यात आलेली आहे, 150 पिंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्याचबरोबर पी ओ पीच्या मूर्ती असतील तर त्यासाठी तेथेसुद्धा आणखी व्यवस्था केली की जेणेकरून पी ओ पीच्या मूर्ती यांचं सांकेतिक विसर्जन करून मग महानगरपालिका त्या ताब्यात घेऊन त्याचं विसर्जन करणार आहे. तर अशा प्रकारे इथे सर्व व्यवस्था केली, अतिशय चांगली व्यवस्था या इथे झालेली आहे. त्याच्याबद्दल सोसायटी मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं या इथे मी अभिनंदन करतो. यंदा कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो बघता सगळ्यांनाच खूप विसर्जनाची चिंता होती की आपल्या बाप्पाचं विसर्जन कसं करायचं. त्या संकल्पनेतना आपले सभागृह नेते परेशदादा ठाकूर, जे की 1998 पनवेलमध्ये विसर्जनचे काम करणारे अनेक संस्था आहेत, त्यांच्याबरोबर खूप जवळीने काम करतात. मग त्यांच्या संकल्पनेतना आपण एक निर्धार घेतला की ॲटलिस्ट मिडल क्लास सोसायटी ग्राउंडच्या पुरता किंवा रहिवासींच्या पुरता आपण शाडू मातीच्या मूर्तींचं विसर्जन तसंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ज्या आहेत त्यांचं कृत्रिम तलावात विसर्जनाचा आपण इकडे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज आपण जवळजवळ 150 शाडू मात्यांच्या मूर्त्या आहेत, त्या प्रत्येकाला एक एक पिंप देऊन त्याच्यात विसर्जन करणार आहोत. आणि नंतर मूर्ती विरघळल्यावर जे माती राहील शाडू मातीची ती आपण झाडांसाठी वापरणार आहोत. तसंच जे पी ओ पीच्या मूर्त्या आहेत त्या आपण कृत्रिम तलावात इकडे विसर्जन करतो आणि मग त्याच्यानंतर नगरपालिकेच्याकडे ते मूर्त्या आपण देणार आहोत आणि ते वाहत्या पाणी ह्या मूर्त्या सोडणार आहेत. या सगळ्या गोष्टी करताना सोसायटी मित्रमंडळातर्फे आमचे सगळे स्वयंसेवक हे गेला एक आठवडा प्रयत्न करत आहेत, जनजागृती करत आहेत सगळ्यांकडे की आपलं विसर्जन जे आहे हे सोशल डिस्टन्सिंगनीच करावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.